त्र्यंबकेश्वर शहरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 10/3/2021 ते दिनांक 14/3/2021 कालावधीत कलम 144 लागू. त्र्यंबकेश्वर शहरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून कोविड-19 धोका लक्षात घेता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वर यांच्या कार्यालयाकडून दिनांक 10/3/2021 ते दिनांक 14/3/2021 या कालावधीकरिता कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दरवर्षी होणारा महाशिवरात्रीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री गुरुवार दिनांक 11/3/2021 रोजी त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त होणारा पालखी सोहळा ठराविक लोकांच्या उपस्थितीत कोठेही न थांबता साध्या पद्धतीने होणार आहे. यावेळी शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. याबाबतच्या सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिल्या आहेत. उद्या मंदिर बंद असल्याकारणाने काही भाविक त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. भाविकांनी आजच दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी फक्त एकच रस्ता गावकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.